बिग बॉस मराठीचा नवा सीझन नुकताच सुरू होऊन 2 आठवडे उलटलेत, तर हा सीझन खूपच गाजताना दिसतोय. तर सध्या चर्चा आहे ती घरातल्या जान्हवीची. जान्हवी किल्लेकर ही आपल्याला बिग बॉस मराठीच्या या नव्या पर्वात दिसते. जान्हवीला आजपर्यंत आपण बऱ्याच मालिका आणि म्युझिक व्हिडिओज मधून पाहिलंय, पण जान्हवीच्या पर्सनल आयुष्याविषयी फारच कमी जणांना माहिती आहे. जान्हवी किल्लेकरचं खऱ्या आयुष्यात लग्न झालंय हे तुम्हाला माहिती आहे का? होय, तुम्ही ऐकताय ते अगदी खरंय. इतकंच नाही तर जान्हवीला एक गोड मुलगा देखील आहे. किरण किल्लेकर असं जान्हवीच्या पतीचं नाव आहे. किरण हा सिनेविश्वात नाही, मात्र तो जान्हवीला नेहमीच सपोर्ट करताना दिसतो. किरण आणि जान्हवीला एक मुलगा देखील आहे, तर त्याचं नाव ईशान असं आहे. ईशान, किरण आणि जान्हवीचे बरेचसे फोटोज आणि व्हिडिओज आपल्याला सोशल मीडियावर देखील पाहायला मिळतात. दरम्यान जान्हवी आणि किरणचं लव्ह मॅरेज आहे असं सांगण्यात येतं. एका डान्स क्लासमध्ये दोघांचीही ओळख झाली होती, तर तिथूनच त्यांची मैत्री झाली. तर पुढे मैत्रीचं रूपांतर प्रेमात होऊन दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला असं सांगण्यात येतं. किरण हा जान्हवीला नेहमीच सपोर्ट करताना देखील दिसतो. दरम्यान जान्हवी ही उत्तम डान्सर आहे हे तुम्हालाही माहितीच असेल. अनेक लोकप्रिय अल्बम सॉन्ग्समध्येही ती दिसली आहे. बऱ्याचदा ती कुटुंबासोबत देखील फोटोज आणि व्हिडिओज शेअर करत असते. आई बाबांसोबत देखील ती फोटोज शेअर करते. दरम्यान जान्हवीनं बऱ्याच मालिकांमध्येही काम केलंय. आई माझी काळूबाई, भाग्य दिले तुम्हाला अशा मालिकांमध्ये ती दिसली होती. सध्या जान्हवी बिग बॉस मराठीच्या घरात खूपच चर्चेत आहे, तर वर्षा उसगावकरांसोबत झालेला तिचा वाद पाहून तिला मोठ्या ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागतंय. आणि यामुळेच बिग बॉसचा सूत्रसंचालक रितेश देशमुखनंही जान्हवीला खूपच सुनावलं होतं. तेव्हा आता जान्हवी बिग बॉसच्या घरात आणखीन काय जादू करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. जान्हवी, हिची डोक्यात हवा आहे ना तुमच्या? ही बाकीच्यांना बाहेर काढेल का माहीत नाही, पण तुम्हाला नक्की काढेल. सतत इतरांची लायकी काढायची, कधीतरी ना आरशासमोर उभं राहायचं आणि विचारायचं की तुम्ही वर्षाजने काय म्हणालात, हे घाणेरड तोंड मला दाखवू नका. या वर्षाजी म्हणाल्या की मला अभिनयासाठी शासनातर्फे 3-3 पुरस्कार मिळालेले आहेत, तेव्हा तुम्ही म्हणालात पश्चाताप होत असेल त्यांना की त्यांनी तुम्हाला हे अवॉर्ड्स दिले. जान्हवी, जितके प्रोजेक्ट्स तुम्ही केले नसतील ना, अहो तुम्ही काय, जितके प्रोजेक्ट्स मी पण केले नसतील ना, तेवढे त्यांनी रिजेक्ट केलेले आहेत. तुम्हाला याविषयी काय वाटतं? तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.